पुन्हा एकदा गडाख विरुद्ध विखे लढत, 1991 ची पुनरावृत्ती होणार, अहमदनगर जिल्ह्यात काटे की टक्कर, अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात यावेळेला पुन्हा विखे गडाख या दोन दिग्गज नेत्यांमध्ये लढत होण्याची शक्यता आहे. भाजपचे विद्यमान खासदार सुजय विखे यांना आव्हान देणारा चेहरा म्हणून ठाकरेंच्या शिवसेनेला पाठिंबा देणारे आमदार शंकरराव गडाख यांच्याकडे मोठ्या आशेनं पाहिलं जात आहे. सुजय विखे यांचे आजोबा स्वर्गीय बाळासाहेब विखे आणि शंकरराव गडाख यांचे वडील यशवंतराव गडाख यांची 1991 साली झालेली लढत फक्त महाराष्ट्राचं नाही तर संपूर्ण देशासाठी लक्षवेधी ठरली. यंदा त्याचीच पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे. शंकरराव गडाख यांना पक्ष निरीक्षक आणि संजय राऊत यांच्याकडून विचारणा झाल्याचं सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कळतं. काही कार्यकर्ते जे आहेत त्यांनी मात्र मला सुचवलंय, आता शिवसेनेचे जे निरीक्षक आहेत सुनील शिंदे आमदार ते माझ्याशी बोलले, संजय राऊत साहेब आहेत ते माझ्याशी बोलले की अशी अशी चर्चा आहे. बरंच ह्या पक्षाच्या फाटाफुटीमुळे अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत, परंतु या चर्चा होत असतात, त्या चर्चा सुरू झालेल्या आहेत. ज्यावेळेस विचारणा होईल त्यावेळेस मी माझी भूमिका स्पष्ट करेन. शंकरराव गडाख यांचा नेवासा मतदारसंघ दक्षिण लोकसभा मतदारसंघात नसला तरीही त्यांचा नगर दक्षिण मतदारसंघात दांडगा संपर्क आहे. त्यांच्याबरोबरच कार्यकर्त्यांकडून सुद्धा त्यांच्या उमेदवारीसाठी गळ घातली जाते. गडाख यांच्याकडून मतदारसंघात चाचपणी सुरू असून जर उद्धव ठाकरे यांच्याकडून ग्रीन सिग्नल मिळाला तर ते अहमदनगर दक्षिणचं शिवधनुष्य पेलण्यासाठी उभे राहतील. कैलासवासी बाळासाहेब विखे पाटील आणि आदरणीय यशवंतरावजी गडाख साहेब यांची जी लढत झाली ते चित्र डोळ्यासमोर ठेवून नाव पुढे येणं स्वाभाविक आहे, परंतु 91 साल आणि 2022-23 साल प्रचंड फरक झालेला आहे, बदल झालेला आहे, त्यामुळे सगळ्या गोष्टीचा विचार होऊनच पक्षश्रेष्ठीसुद्धा निर्णय घेतील आणि मी देखील सगळ्या गोष्टीचा विचार करूनच निर्णय घेईन. अहमदनगर दक्षिणची जागा आघाडीत आजवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं लढवली आहे. जर शंकरराव गडाख यांनी निवडणूक लढवणार असं ठरवलं तर ही जागा ठाकरेंच्या शिवसेनेसाठी सोडली जाणार का हा प्रश्न सुद्धा अद्याप अनुत्तरित आहे. पण तसं झालं तर विखे आणि गडाख यांची लढत रंगतदार होणार असा अंदाज आतापासूनच राजकीय धुरीणांकडून व्यक्त केला जातोय. हरीश दिमोटे, न्यूज 18 लोकमत, अहमदनगर.